नमस्कार, मी गिरीश निकम. राजश्री लॉटरी प्रस्तुत इलेक्शन बजेट या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मोदी सरकारचं अंतरिम बजेट अर्थमंत्री सीतारामन यांनी सादर केलंय. सरकारच्या 5 वर्षातल्या कामगिरीचा पाढा त्यांनी वाचलाय. या बजेटमधून सामान्यांना, नोकरदारांना दिलासा मिळाला आहे का? कृषी उद्योग क्षेत्राला ऊर्जितावस्था मिळणार आहे का? आरोग्य शिक्षण क्षेत्रासाठी काय नवीन आहे? अशा सर्व मुद्द्यांवर आपण तज्ञांशी चर्चा करणार आहोत. सर्व मान्यवरांचं साम टीव्हीवर मी स्वागत करतो. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आपल्यासोबत आहेत. त्याशिवाय बँकिंग तज्ज्ञ विश्वास उडगी देखील आहेत. मी ललित सर तुमच्याकडे येतो पहिल्यांदा. तो म्हणजे या अर्थव्यवस्थेतून, या अंतरिम अर्थसंकल्पातून तुम्हाला नक्की काय काय गवसलेलं आहे? हा अर्थसंकल्प एक विकासपूरक असा अर्थसंकल्प आहे असं आज पहिलं अर्थसंकल्पाचं स्पीच अर्थमंत्र्यांचं जे ऐकलं त्याच्यावर माझी पहिली प्रतिक्रिया आहे. सरकारचा भर हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर आहे मोठ्या प्रमाणामध्ये. रेल्वेचे 3 कॉरिडॉर आणि 40,000 रेल्वे कोश कन्व्हर्जन करणं वंदे भारत स्टेटस ही सुद्धा एक महत्वाकांक्षी योजना आहे. त्याबरोबर मध्यमवर्गीयांसाठी हाऊसिंग योजना जी एक्सटेंड करून अधून 2 कोटी घरं पीएम आवास योजनेमधनं बांधायचं जे निर्णय घेतला तोही इन्फ्रास्ट्रक्चरला बूस्ट देणार आहे. आणि या बजेटमधली मला जाणवलेले 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये संशोधनासाठी 50 वर्ष मुदतीचं इंटरेस्ट फ्री 1,00,000 कोटीचं कर्ज हे खाजगी क्षेत्राला सरकार उपलब्ध करून देणार आहे. आज आपला आयात ही जी होते प्रामुख्यानं ती संशोधन आपल्याकडे कमी असल्यामुळं अनेक साध्या साध्या गोष्टी आपल्याला आयात कराव्या लागतात. त्याला हा पर्याय ठरणार आहे. कारण संशोधनाला प्रोत्साहन ज्या पद्धतीनं यापूर्वी दिलं गेलं पाहिजे तितकं दिलं गेलं नाही. त्याला एक मोठा बूस्ट या संशोधनाला प्रोत्साहनाने मिळणार आहे. ज्याचा पर्यायानं आपली आयात कमी व्हायला आणि आपलं फॉरेक्स रिझर्वचा बॅलन्स वाढायला हे लॉंग टर्ममध्ये त्याचा इम्पॅक्ट अतिशय चांगला होणार आहे. दुसरं, सरकारनं कृषी व्यापारामध्ये 3,00,000 कोटी व्यापाराचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. ती सुद्धा अतिशय स्वागतार्ह अशी घोषणा आहे. सरकारनं सांगितले की 1 नेशन 1 टॅक्स तसं 1 मार्केट आणि ही प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आम्ही बघतो की राज्याच्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था म्हणून काम करताना बाजार समित्यामध्ये लागणारा दुहेरी सेस हा महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्याला मारक ठरतो. आणि सरकारच्या 1 नेशन 1 टॅक्सच्या घोषणेला सुरुंग लावणारा असा हा निर्णय ह्या नवीन निर्णयामध्ये यामध्ये बदल होईल असा आपल्याला अपेक्षा आहे. आणि सरकारनं पायाभूत सुविधांसाठी 11,00,000 कोटी रुपयाची गुंतवणूक किंवा खर्च करण्याचा जे निर्णय घेतलाय तो सुद्धा अतिशय महत्वाचा आणि स्वागतार्ह निर्णय आहे. त्याचबरोबर स्टार्टअप इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी टॅक्स इन्सेंटिव्हची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा सुद्धा लॉंग टर्म इम्पॅक्ट करणारा निर्णय आहे. त्यामुळे ओव्हरऑल ह्या सगळ्या बजेटचं विश्लेषण करायचं झालं तर ज्या अनेक गोष्टी लॉंग टर्म करण्याच्या गरजेच्या आहेत त्यासुद्धा सरकारने ज्या बजेटमध्ये अंतरिम बजेट असलं तरी याचा समावेश केलेला आहे. आणि एकूणच इन्फ्रास्ट्रक्चरला आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्याबरोबर कृषी क्षेत्राला सुद्धा इक्वली इम्पॉर्टन्स दिलेला आहे. 390 कृषी विद्यापीठं निर्माण करायचं सरकारनं जाहीर केलं आहे. या सगळ्या गोष्टी राज्यातल्या आणि देशातल्या व्यापार उद्योग क्षेत्राला चालना देणारे आहेत, आपल्या अर्थव्यवस्थेला बळ देणारे आहेत आणि शेतकऱ्याला, उद्योजकाला आणि प्रत्येकालाच एम्पॉवर करणाऱ्या अशा प्रकारच्या या घोषणा सरकारनं या बजेटमधनं केल्याचं दिसतंय. त्यामुळे राज्याच्या व्यापार उद्योग कृषी क्षेत्राची शिखर संस्था या नात्यानं महाराष्ट्र चेंबरचा अध्यक्ष म्हणून या बजेटचं मी स्वागत करतो. अतिशय महत्त्वाचा त्यातलाच मुद्दा आहे की जवळजवळ 2 येत्या 5 वर्षात 2 कोटी घरं बांधली जाणार आहेत. ही महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. आपल्या या चर्चेमध्ये आणखी काही मान्यवर आपल्याशी जोडले गेलेले ते म्हणजे बँकिंग तज्ज्ञ आहेत विश्वास उडगी आहेत, त्यानंतर ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण आहेत, त्यानंतर CA अनिरुद्ध राठी पुण्यातनं आहेत आणि भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशावर देखील आपल्यासोबत आहेत. मी आदिनाथजी तुमच्याकडे येतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तरुण, महिला, गरीब आणि शेतकरी या 4 घटकांवर सरकारचं लक्ष असणारच होतं. शेतकऱ्यांसाठी म्हणाल तर जवळजवळ 7 कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप केलं असं सरकारचं म्हणणं आहे. आणि एका योजनेतून जवळजवळ शेतकऱ्यांसाठी 3 कोटी PM किसान योजनेतनं 3 कोटी घरं बांधलेली आहेत. तुम्ही कसं बघता, कृषी तज्ज्ञ आहात तुम्ही, तुमच्या अँगलनी नवीन काय या अंतरिम अर्थसंकल्पातनं तुम्हाला जाणवलेलं आहे? नमस्कार. आपल्याला कल्पना आहे की हे अंतरिम बजेट आहे, अंतरिम अर्थसंकल्प आहे, लेखानुदान ही म्हटलं जातं याला. त्याच्यामुळे याच्यामध्ये फारशा घोषणा शेतीसाठीच्या नवीन काही दिसत नाही. अर्थमंत्र्यांनी जे सांगितलं ते गेल्या वर्षामध्ये काय काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी केला. बरोबर. पुढं काय करणार आहे त्याच्या संदर्भात फार काही मोठं त्यांनी घोषणा दिसलेल्या नाहीयेत.
एक महत्वाचं म्हणजे एक अपेक्षा अशी होती की पीएम किसान योजनेमध्ये आता 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात वर्षाला, ते 9,000 होती असं सगळ्या माध्यमांमध्ये याची चर्चा होती गेले 8 दिवस, पण प्रत्यक्षात तसं काही झालेलं दिसत नाहीये. पण त्याच्या पलीकडून आता पीक विम्यासाठी 4 कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला असं म्हटलं जातं, प्रत्यक्षात लक्षावधी शेतकऱ्यांना महाराष्ट्रात देशात पीक विम्याचा लाभ मिळत नाहीये. त्याच्यामध्ये अनेक जाचक अटी आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे त्याचा लाभ काही झालेला दिसत नाहीये मोठ्या प्रमाणात ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे. आणि आणखी काही अशा गोष्टी आहेत, बजेट बाह्य गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खूप बंधनं आणली जातात आणि ती बंधनं त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडे आधीच काढून घेतलं जातं. बजेटमध्ये काय दिलं हा पुढचा भाग आहे. आता उदाहरणं सांगायची झाली तर गेल्या वर्षाचा जर आढावा आपण घेतला तर गहू तांदूळ साखर याच्यावर निर्यात बंदी लादलेली आहे, त्यामुळे या सगळ्या कमोडिटीचे दर आता कमी आहेत. आपल्याला माहिती आहे की कांद्यावर निर्यात बंदी लादली, कांद्याचा निर्यात बंदीच्या आधीचा दर 3,500 रुपये होता आणि सध्या तो 1,100 रुपये राहिलाय. आणि नाशिक भागात पुण्यामध्ये नगरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. किमान 2,000 दर मिळाल्याचं कांद्याला परवडतो, पण शेतकऱ्यांनी सरकारनं हस्तक्षेप करून ही निर्यात बंदी लादली, त्याचबरोबर खाद्यतेल आयातीला पुन्हा मुदतवाढ दिली, त्याच्यामुळे सोयाबीनचं सगळ्या तेलबियांचं दर आता पडलेले आहेत. आता एकीकडे अर्थमंत्री असं म्हणाल्या की आपण आत्मनिर्भर तेलबियांमध्ये आत्मनिर्भर होणार आहोत, पण प्रत्यक्षात मात्र त्याच्या विरोधातली धोरणं शेतकऱ्यांच्यासाठी राबवली जाताना आपल्याला दिसत आहे. डाळीवर सुद्धा स्टॉक लिमिट आहे, त्यामुळे डाळीचे भाव सुद्धा नियंत्रणात आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन हे सरकार शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचा किती विचार करते हे पाहण्यासारखी उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये टोमॅटो तांदूळ गहू पीठ या सगळ्या गोष्टी सरकार मार्केटमधून खरेदी करून उत्तर भारतामध्ये थेट विकताना आपल्याला दिसतंय, म्हणजे ग्राहकांना स्वस्तात मिळावं म्हणून कमी दरामध्ये विकतंय, म्हणजे मार्केटपेक्षा कमी दरात विकतंय. मला वाटतं हे शेतीवर असं आघात करणारे अशा स्वरूपाचे अनेक निर्णय घेतात. आणि सगळ्यात महत्वाचा एक मोठा निर्णय साखर उद्योगासंदर्भातला आहे, इथेनॉल निर्मितीवरच बंधनं टाकली आहेत. आता जवळजवळ 24-25,000 कोटी इन्व्हेस्टमेंट करून महाराष्ट्रात अनेक कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभे केले आणि आता गेल्या वर्षी साखर थोडी कमी होणार निर्मिती असं लक्षात आल्यानंतर सरकारनं इथेनॉलवर बंधन आणली आणि मग त्यामुळे आता कारखान्याच्या एवढ्या इन्व्हेस्टमेंट या वर्षी पुरत्या वाया गेलेल्या आहेत आणि त्यामुळे पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना उसाचा दर मिळण्यात मोठ्या अडचणी येणार आहेत. तर अशा स्वरूपाचे खूप मोठे अर्थसंकल्प बाह्य हस्तक्षेप करून सरकारनं शेतीचं खूप मोठं नुकसान केलं असं माझं व्यक्तिशः मत आहे.